सदरच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. जे माननीय अंधारे मॅडम यांनी जे आरोप केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. आणि विभागाने यापूर्वी सुद्धा, आपण सर्व मीडियावाले सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही सुद्धा यापूर्वी पण बातम्या आमच्या कव्हर केलेल्या आहेत. विभागाच्या कारवाया किती जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत याबाबतीत सर्व मीडियाच्या आपल्या बंधूंना ऑलरेडी माहिती आहे. आम्ही वारंवार प्रेस नोट पण देत असतो. हे 19 तारखेची घटना घडल्यानंतर आम्ही 54 बार सील केले. त्याच्या आधी सुद्धा आम्ही या महिन्याभरामध्ये 19 तारखेच्या आधी 1 महिन्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त FL3 वरती आणि इतर याच्यावरती 105 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्व अनुद्युक्त्यामध्ये. आणि गेल्या वर्षी 297 गुन्हे हे फक्त FL3 वरती आणि सर्व अनुद्युक्त्या मिळून 550 पेक्षा जास्त अनुद्युक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. सर, तुमच्याकडे जे आरोप केलेले आहेत त्यांनी सांगितले की काही आणखीन अशा ठिकाणी आहेत जिथे आक्रमण त्याच्यावर कारवाई करणार का? जे नावं घेतलेली आहेत आता सुषमा अंधारे आणि दहिकर हे चुकीचं आहे. मी मगाशी सांगितलं अशा पद्धतीचं काही नाही, अशा पद्धतीने. आणि या सगळ्या बारवरती ज्यांची मला नाव माहिती आठवत नाहीत, मला कोणते नाव घेतले, पण त्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या बारवरती आमच्या डिपार्टमेंटकडून ऍक्शन झालेले आहेत आणि हे रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तुम्ही कधी येऊन बघू शकता रेकॉर्डवरती. आणि जो बार मालक जो नियमांचं उल्लंघन करतो त्यांच्यावरती वेळोवेळी या विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे. आणि एक पुणेकर म्हणून आम्हाला आमच्या स्टाफला एवढ्या कारवाई होत असताना ऍप्रिशिएशन त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी म्हणून व्हायला पाहिजे. तसं न होता आमच्यावरती आरोप होताना दिसत आहेत. त्यामुळे मी माझ्या बाबतीत किंवा माझ्या विभागाकडनं एवढं सांगेल की बाबा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा आरोपामध्ये तथ्य नाही आहे. आणि विभागाने कारवाया केलेत का नाही हे रेकॉर्ड सांगतंय, मी सांगत नाही आहे. मला बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणजे की मी आमच्यावरती आरोप करायला पाहिजे किंवा आरोपी आहेत आम्ही असं नाही आहे. आम्हाला बोलण्याची संधी दिली किंवा रेकॉर्ड दिला, आम्ही प्रेस नोट रिलीज करतो आजच की किती कारवाया केल्या आहेत. आणि त्या प्रेस नोटमध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो की कुठल्या बारवरती लिस्ट, बारची सुद्धा मी लिस्ट देतो की कुठल्या बार. FL3 लायसन म्हणजेच FL3 लायसन हे आमच्याकडनं इश्यू होतं. पब किंवा बार असं पब म्हणून असं काही इश्यू होत नाही. FL3 लायसन इश्यू केलं जातं. पण प्रत्येक जणाच्या नॉमिनलेचर वेगळा आहे, प्रत्येक जण कोणी वेगळा दंडात्मक कारवाई. सर, काही नावं घेतली तिने पबची जे अजून इलिगल सुरू आहेत त्यांचं असं म्हणणं, त्याच्यावर कारवाई होणार? ऑलरेडी कारवाई झालेली आहे. आणि जी काही अजून पण कारवाई आमचे पथक 14 पथकं तैनात आहेत. आणि त्या पथकामार्फत जेही कोणते बार इन केस चुकून राहिले असतील कारवाई करायची वगैरे, तर सगळ्या बारवरती कारवाई होईल. आणि आम्ही जे आता प्रस्तावित केले बंद करण्यासाठी प्रस्तावित केले, त्याचाच तुम्ही बघितले या 4 ते 5 दिवसामध्ये 54 बार आम्ही बंद करण्यात आले. तुमच्या काही कर्मचाऱ्यांची नावं त्यांनी घेतली, ते कर्मचारी तिथे जाऊन दर महिन्याला हप्ते गोळा करायचं सांगितलं. मी आधी सांगितलं आहे, तुम्ही ते तपासणी करणार का अधिकाऱ्यांना? हो, आम्ही व्हेरीफाय करायचं, व्हेरीफाय करू. चुकीचं आहे सांगताय यांची, व्हेरीफाय करू आम्ही. कारण की मी तेवढा कॉन्फिडेंट आहे की मी माझ्या सबॉर्डिनेटच्या बाबतीत मी तुम्हाला व्हेरीफाय करून मी उत्तर दिलं, असं उत्तर देणं चुकीचं राहील.